दीपाली सय्यद यांची मनसे विरोधात पोलिसात तक्रार आहे. मनसे विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. दीपाली सय्यद यांनी खड्ड्यांच्या प्रश्नावरून दीपाली सय्यद या आक्रमक झालेल्या आहेत आणि या प्रकरणी ही तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. मनसे विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलेली आहे दीपाली सय्यद यांच्याकडून. खड्ड्यांसंदर्भात दीपाली सय्यद या आक्रमक झालेल्या आहेत आणि मनसेवर दीपाली सय्यद यांनी टीका केलेली आहे. मनसेनं खड्ड्यांचा मुद्दा हा लावून धरलेला आहे, मग तो मुंबई आणि आसपासच्या उपनगरातला असू दे किंवा मुंबई गोवा महामार्गावरचा. याकरता मनसे आंदोलनसुद्धा करणार आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत अमित ठाकरे, जे पदयात्रासुद्धा काढतील. पण त्यापूर्वीच दीपाली सय्यद यांनी मनसेविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. मनसेविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. खड्ड्यांसंदर्भात दीपाली सय्यद यांनी तक्रार केलेली आहे. खड्ड्यांच्या प्रश्नावरून दीपाली सय्यद यांनी संताप व्यक्त केला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.